मांगरूळ किती पाडे आहेत मांगरूळला? सात पाडे. सात पाडे. तुमच्याकडे उंबरदे पाडे तुमच्या गाव ग्रामपंचायतीमध्ये आहे ना, तिथे रस्ता नव्हता बरोबर ना? अजून पण नाही. आता मंजूर झालाय, टेंडर निघाल बघितलं. कोण आता तुम्ही झाले ना कोटरे? पहिल्यांदा उंबरदरवाडा म्हणजे अख्ख्या गारगाव परिसरामधला पहिला जो आवाज उठला होता रस्त्याचा तो उंबरदरवाडा होता. म्हणजे स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली आपली आणि गावामधली लोक पोहून जातात. काय म्हणजे पावसाळ्यामध्ये 4 महिने सगळा बंद, रस्त्याची मोरी नाही, काय नाही काय नाही. आपण तुम्ही जो सगळे आले माझ्याकडे चौकशी केली तेव्हा लक्षात आलं का 3 वेळा दिला काढल्यात आणि आमदार दौलत दरवाड्याची पत्र त्याला जोडली तुम्हाला मी दाखवली की बघा आमदारने कामं मंजूर केले आहेत, बिलं निघाले आहेत, सगळं निघाले रस्त्याच्या धाग्यावर नाही. आपण ती तक्रार केली आणि आता तो रस्ता तुमचा मंजूर झालाय. आता ते काय सांगतात, काय सांगतील की जेव्हा रस्ता आम्ही केला मग तुम्ही केला तर मग 18 वर्ष आमदार आहे ना दौलत दरवाडा, 18 वर्ष का नाही केला? हा प्रश्न त्यांना एक विचारायचा बरोबर. दुसरं मला एक सांगाय तुम्हाला की आता ते सगळे आश्वासनं देतील, आम्ही येऊ करू ते करू कोणी पण येऊ दे, प्रत्येक जण आश्वासनं देईल. पण प्रत्येक जण जर आश्वासनं दिली तर त्याने ज्यांनी आधी आश्वासन दिलं असेल ते पूर्ण का नाही त्याला विचारायचा. किती पाडे तुम्ही सांगितले काका? सात. सात पाड्यामध्ये मला एक सुतक पाडा माहितीये का, त्याच्यात रस्ताच नाही आहे का? रस्ता सुतक पडला काका, काय सुतक पाडची अवस्था काय नाही ना? रस्ताच नाही. मग परत तुम्ही त्यांना मत देणार, परत त्या रस्त्याची बिला काढणार आणि परत तुम्ही तिथेच राहणार. तर आधी विचारायचा की आमच्या आधी तुम्ही आश्वासनं दिली होती, तुमच्याकडे आमदार होता, पंचायत समिती सदस्य तुमच्याकडे, जिल्हा परिषद सदस्य तुमच्याकडे, सगळे तुमच्याकडे, मग आमची कामं का नाही झाली? बरोबर. आपल्याकडे बघ अंगणवाड्या नाही, आपल्याकडे लोकांना घरकुला नाही, आपल्याकडे शाळेमध्ये शिक्षक नाही. मी जे बघितलं एक शाळेत गेलो होतो तर 8वीच्या पोराला वाचता येत नाही, 5वी 6वीच्या पोरांना नीट नाव नाही लिहिता येत अशी परिस्थिती ही आपल्याकडे शाळांची आहे. आणि आमदाराचा पोरा कुठे शिकतो माहिती का? कुठे शिकला? कुठे शिकला माहिती का? लंडनला. तो लंडनला शिकून आला आमदाराचा पोरा. ते पण आदिवासी आहेत, तुम्ही पण आदिवासी आहेत, पण तरी सुद्धा आपल्या पोरांना अंगणवाड्या नाही, शाळा नाही, काही नाही काही नाही, आणि तरी पण आपण दरवर्षी मतदान करतो, त्यांनाच मतदान करतो, त्यांच्यासाठी मारामारी करतो, त्यांच्यासाठी भांडणं करतो. आता मला मस्त प्रपोजल दिला होता ते की तुमच्याकडून सुदाम उभा करा, नंतर एखाद्या म्हणला सोन्याला उभा करा. म्हणजे सोन्याला सुदाम मध्ये जर भांडणं लावली म्हणजे सीट त्यांची निवडून येणार. पण आमच्याकडे पण हुकमेकर आहे इथे महेंद्र सर, यांनी आता प्रस्ताव काढलाय मध्ये, तुम्हाला मान्य का तो? प्रकाशला करताय तुम्ही, प्रकाश सुदाकला मतदान कराल. तुम्हाला एक सांगतो मी, प्रकाश बघ तू उभा राहताना एक डोक्यात ठेव, पैसे खायला मिळणार नाही, ग्रामपंचायत लुटता येणार नाही, तुला एकही रुपया मी खाऊन देणार नाही. खायचं असेल तर तिकडून उभा राहा. त्यांच्याकडे सर्वच कोऱ्या लेटरवर सह्या घेतात ना, शिक्क त्यांच्याकडे सगळं त्यांच्याकडे, फक्त ठराव करून घ्यायचं. तुला तसं काय ठराव कोणाला देता येणार नाही, चुकीचं काम तुला आम्ही काही करून देणार नाही. मी तुमच्या त्याच्यावर जो सगळं त्याला कोणताच काम चुकीचं देणार. आता पण मी सगळ्यांची लाईन लावलाय सगळ्या सरपंचांना ग्रामसेवकांच्या, चुकीचं काम मी करून देणार नाही, त्यांचं असून तर आपलं असं. पण तुम्हाला एक सांगतो, जर प्रकाश झाला तेव्हा तुमच्या 7 ते 7 पाड्यांमध्ये पुढच्या 6 वर्षांमध्ये जेवढी कामं करता येईल तेवढी करेल. पण समजा जर प्रकाश जर पडला तर लिहून ठेवा मी तुमच्या गावात पण येणार नाही, कारण काय कामं आम्ही करायची, विकास आम्ही करायचा, उपोषण आम्ही करायची, पत्र आम्ही लिहायची, सगळं आम्ही करायचा आणि मता कोणाला द्यायची त्यांना, त्यांनी पैसे घालतात स्पष्ट झालं ना, पुरावा आहे की नाही? म्हणजे जवळजवळ ह्यो 500 पानांचा अहवाल दिलाय फक्त नुसतं आपलं गारगाव परली भागातला 500 पानांचा अहवाल आहे शासनाचा, काही आई 54 कोटी रुपये खाल्लत. जेवढी मला कामं माहित होती तेवढा तेव्हा मी तक्रार केली होती. आता मी फिरतो तुमच्या गावानं ना तेव्हा जर बघता तर हा कमीत कमी 1000 कोटी भ्रष्टाचार आहे. म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी वाढल्या का नाही? काय होतं यांच्याकडे सांगा तुम्ही, हे लोकांकडे काय होतं तुम्ही ओळखता का नाही त्यांना? काय होतं काका त्यांच्याकडे? आत्ताची परिस्थिती काय आहे? महेंद्र सरांना माहिती आहे, महेंद्र सर जेव्हा गाड्या घेऊन फिरतो तेव्हा हे चालत पण होतं फिरत, त्यांच्याकडे सायकल पण नव्हती, त्यांच्याकडे सायकल नव्हती. आता काय झालं? पॅसेंजर जीप चालवायचा ना, मग आता पॅसेंजर जीप चालवायचा माणूस
जर आता आलिशान गाड्यांना घेऊन फिरतोय तर कोणाला लुटला? आपल्याला लुटला ना, नाही एकदा तरी आपण विचारला पाहिजे का बाबा हे पैसे देऊन आलं कुठून आणि आमच्या गावाचा रस्ता का झाला नाही, विचारला पाहिजे का नको? तो उंबर वाडा ना, तुमच्या वडला रस्ता आपण केला धरा, तुमच्या वडला रस्ता लोक त्याहीच खाला होता, त्यांनीच खाला होता, ते कृष्णाचा उलट कृष्णाला पैसे दे, कृष्णाला दम देऊन बघितला नंतर पैसे देऊन बघितलं तरी कृष्णाने सांगितलं नाही माझ्या गावातला रस्ता झाल्याशिवाय मी काम गप बसणार नाही, शेवटी त्याचा रस्ता त्यांनी करून घेतला। तर प्रकाश तुला मग तशीच रस्त्याची कामं करायची आहेत, लोकांची कोणताही काम राहिला नाही पाहिजे। आणि सगळ्या लोकांना सांगा जर 6 वर्ष आम्हाला द्या, प्रत्येकाला सांगा 6 वर्ष आम्हाला द्या, 6 वर्ष प्रकाशनी काही केला नाही तर प्रकाश तू परत आयुष्यात नाव नाही घ्यायला उभा राहिला, बरोबर आहे? तुला तिकीट तर सोडून दे पण तुला कुठेही आम्ही उभा करणार नाही, लक्षात आलं? आणि तुम्ही सगळ्यांना तुम्ही सुशिक्षित आहे सगळे काका, तुम्ही लोकांना सांगायचं मग आपलं पंजोबा होतं ते पण कशा मिळलं? गरिबीत मिळलं, आजोबा गरिबीत, आपण गरिबीत, आपली पोरा पण गरिबीत, सुधारणार कधी? यांची पोरं सुधारत्यात, यांची पोरं अमेरिकेत लंडन मध्ये शिकत्यात आमदारांची ना, आपली पोरांना जिल्हा म्हणजे शाळा पण नाही तर जमल का कसं काय? आता त्यांची काय चालू प्रयत्न नाही झाला, भांडणं लावायची, खोट्या केसेस करायच्या। आमच्याकडे जाऊन शंकर वडवलीचा 100% निवडून येईल, काय 100% निवडून येईल अशी परिस्थिती, त्याच्यावर काहीतरी आरोप टाकला, पोलीस स्टेशनला नेला, त्याला गावात मीटिंग भरवली, माफी मागायला लावली, सगळं केलं आणि त्याला बदनाम करून टाकला, मी त्याला उभा राहायला नको। आता त्यांना एकच निरोप द्यायचा का नितीन, त्यांना सांगायचा आम्ही आमदारकीची वाट बघतो, आमदारला विधानसभेचे इलेक्शन होते, तुम्ही खोटं बोलत करता गुन्हा नोंदवता ना, तुमचं खरं नोंदवू म्हणा, तुम्ही काय गारगाव परिसरात येऊन धंदे केलेत ना, ते आमचे फॉर्म हाऊसला येतात ना, अख्ख्या व्हिडिओ आहेत त्यांच्या, पिंजाळतात ना, तो पिंजाळला येतात ना, पिंजाळला अख्खे व्हिडिओ आहेत ते, आहेत आणखी बरेचसे आहेत, तर ते व्हिडिओ कोणा ते फोटो टाकलं ना ते यांचं विधानसभेला यांना तिकीट पण कोण देणार नाही, यांची पियेगिरी पण राहणार नाही, घटस्फोट होतील यांचे, असे व्हिडिओ आहेत। फक्त आता मी काय वापरत नाही, विधानसभा आपलं टार्गेट आहे, आपली ग्रामपंचायत माझी टार्गेट नाही, तुम्ही आले काय पडले काय मला त्यांची काही घेणं देणार राहणार नाही, पण विकास व्हायचा असेल तर आपल्याला आपला माणूस जिंकवायचा असेल, आणि ह्याच्या खोट्या कंप्लेंट करतात ना तर त्यांच्या आपण खऱ्या कंप्लेंट करायचे, काही कसं आपल्या भागात येऊन ना काय काय केलाय काका तुम्हाला सगळं माहिती आहे, कोण कुठं जातय कोण कधी येतय सगळं आहे ना माहिती आपल्याला, पण आपण खोट्या कंप्लेंट नव्हतो। आता त्या विरेवाल्यांना आणखी सांगितलं का, विरेवाल्यांना काय की विरेची मत एक गठ्ठा आहे, तिथली कामं झालेत आपण कामं केल्यात तर तिथे तुम्ही सर्वजण उमेदवार उभा करा, म्हणजे आपल्या आपल्यात भांडणं त्यांनी लावून द्यायचा प्रयत्न सुरू केलाय, त्यांनी सच्चाईने आपल्याशी लढायचा, प्रकाशवर एक डाग नाही, प्रकाशवर एक पण डाग, प्रकाशने पैसे खाल्लं कोणाला फसवलं असं काही नाही, त्यांनी प्रकाशच्या विरोधात बोलायचा आणि प्रकाश तुमच्या विरोधात बना बोलत द्याल का उत्तर विचारा त्यांना, प्रकाश येता येईल तुझ्या प्रश्न उत्तर, त्यांना एकालाही आपल्याला मतदान म्हणजे उत्तर देता येणार नाही, म्हणून प्रत्येक आदिवासी बांधवाला सांगायचं की यावेळेस वाद नका करू, भांडणं नका करू, आपलं वैयक्तिक वाद असतं पण वैयक्तिक वादामध्ये अख्ख्या गावाचा सत्यानाश होतो, बरोबर ना? सोले तुम्ही भांडत बसलो ना, तू नव्हे भांडत बसलो ना तर तिसराच माणूस येऊन ना मदत हे करून जाईल, आणि एकदा तुमच्या अजून 5 वर्ष ग्राम 6 वर्ष आता ग्राम सरपंच आहे, 6 वर्ष तुमच्या अजून ग्राम 6 वर्ष तुम्ही मागे गेले ना, आता हे काकांचं वय आपली शेवटची आपली गाव नंतर कुठं आपल्याला कोणी विचारलं 6 वर्षानंतर, पण त्यांच्या डोळ्या देख त्यांना रस्ते झालेले, त्यांना विहिरी झालेल्या, त्यांना अंगणवाड्या, आपल्याकडे बघ शौचालया पण खाल्ली ना, संडास पण खाल्लं, अंगणवाड्या गेल्या, म्हणजे माझ्या कुंभस्थाची गाल लोक आलते, कुंभस्थाची अख्खी अंगणवाडी धरधरधर गळते पावसात, कामा कोणी गेली काहीच केली, कोसळली का विहिरी पण कोसळल्या लोकांच्या, ते नाव पडलं तर विहिरीत गेल्यात, एक दिवस पण भरली नाही पण पडली, एक दिवस भरली नाही पडली ना, मग हीच जर काम तुम्ही खपून घेत असाल, आमच्या गावात अंगणवाडीत बिल निघतात, तुमच्या गावात बिल निघतात अंगणवाडीत नाही, मी पत्र दिलंय तेव्हा तुमच्या अंगणवाडीत दाखवा, गारगाव फणस पडा अंगणवाडी दुरुस्ती, पिंजाळ फणस पडा अंगणवाडी, गावात अंगणवाडी नाही पण दुरुस्ती केली, मग अशा लोकांना आपण निवडून देतात। आता आपल्या आदिवासी लोकांना सांगा की तुमचा वापर करून घेतात, ते काय सांगतात, ह्यो माझा माणूस तो माझा माणूस,
त्यांना देतात 500 रुपये आणि हे खातात 5 लाख रुपये. 500 रुपये कुठं आणि 5 लाख कुठं, आहे का काही ठिकाण? म्हणून आपले जे 7 पाड्या आहेत, या 7 पाड्यांना तुम्ही जर नीट मतदान केला तर आपण बऱ्यापैकी त्या गावांचा विकास करू. समजा प्रकाश जर पडला तर लिहून ठेवा मांगरूळ आणि 7 पाड्या आमच्याकडून वजा होतील. का तर कशासाठी करायचं? विकास केल्यानंतर ते काय सांगितलं? आम्ही केला. तुम्ही त्यांनाच मतदान देणार का? पैसे त्यांच्याकडे आहेत. तर प्रकाश काही पैसे वाटू शकत नाही. मी काही पैसे त्याला देणार नाही. आम्ही पैसे कशाला देऊ? आम्हाला जर विकास करायचा आहे, मी तर पैसे खाल्लेले नाही. हे अख्ख्या याच्यामध्ये जर मी पैसे खाल्ले असते तर तेच पैसे आता ग्राम जिल्हा तुम्हाला दिले सांगला तर लढा म्हणजे आपण त्यांना हे करू. तेच पैसे वापरले असते ना. त्यांचा फॉर्म्युला तोच आहे ना. पैसे खायचे लोकांना वाटायचे. पैसे खायचं म्हणजे किती खायचं? तर 5 लाख खायचं ना, 500 रुपये वाटायचं. म्हणून आपल्या भागाचा विकास झालेला नाही. आणि आपला इगो पॉइंट काय का? सोन्या उभा नाही. सोन्या काय सांगतो? सुदाम नाही राहिला पाहिजे. आपण सोन्या असो सुदाम असो आपण भावासारखे घराला लागून घर आहे आपली. आपल्याला ग्रामपंचायतीचा वाद हे 4 दिवसाची इलेक्शन असते. हे 4 दिवस आपण वर्षानुवर्ष एक म्हणजे तोंडा बघत नाही का? तर मला सरपंच व्हायचंय, मला सदस्य व्हायचंय. तुम्ही एवढे वर्ष होता तर काय केला? गावाचा विकास का नाही झाला? आता एखादा माणूस होतोय तर त्याला आपण निवडून देऊ, त्याला आपण मदत करू. सगळ्यांनी मोठा मन करायचं. नाराज कोणीही राहायचा नाही. ते फक्त भांडण लावून देते सुदाम मध्ये आणि सोन्यामध्ये. सोन्या उभारायला सुदाम वाट लागेल, सुदाम उभारायला सोन्या वाट लागेल. म्हणजे निवडून तेच येणार ना. आपले पण डोक्यात काय, ते निवडून आलं चालतील पण आपला नाही आला पाहिजे. ही वृत्ती आपल्या मनातून काढून टाका. तिथे काय महेंद्र सरांना उभा नाही राहायचं? महेंद्र सर गेले 8 दिवस महिन्यात घेतात की नाही. गावाचा विकास झाला पाहिजे. मग तुम्ही मतदान आता कोणाला करणार आहे? विकासाला. जो विकास करील त्याला आपल्याला मतदान करायचं आहे. आणि जो सदस्य सांगेल ना की मी निवडून आल्या तुम्ही पैसे खाईन, त्याने विसरून जायचंय. मी या आपल्या गारगाव जिल्हा परिषद गटात एकालाही सरपंचाला ग्रामसेवकाला एकही रुपया खाऊन देणार नाही. खाल्ला तो अगदी आपल्या आपल्याकडे निवडून आला ना प्रकाश, मला प्रकाश जेलमध्ये पाठवून तुला पण मी तुलाही सोडणार नाही. मी सगळ्यांना सांगून टाकलंय. मला बरेच आता आपल्याकडे जे कॉन्टॅक्ट आहेत ना, साहेब आमचा पण नाव येते, आमची नावं बिला काढल्यात, त्याला पहिले जेलमध्ये जाऊन बस. मी तुला वाचवणार नाही. मी एकही ठेकेदाराला वाचवला नाही. सगळे ठेकेदार माझे मित्र आहेत. सगळे ठेकेदार माझ्याकडे येऊन गेलेत. सगळे लोक येऊन गेलेत माझ्याकडे. पण मी बिलकुल कोणाला जुमानलेलं नाही. आता सुदामचा काही वैर नव्हता त्या लोकांशी. सुदाम बसला ना उपोषणाला. अख्ख्या लोकांशी विरोध गेला. तो गणपत गेला विरोधात. नितीनने एवढी मेहनत केली लोक बांधण्याच्या, काहीच काम नाही नितीनला. उलट नितीन त्यांना सामील झालं तर नितीनला पैसे मिळलं असतं, गणपत त्यांना सामील झालं गणपतला पैसे मिळलं असतं. पण आपण जर त्या लोकांना रोखतोय, त्या लोकांना भ्रष्टाचार करण्यापासून करू देत नाही आपण भ्रष्टाचार का नाही करायचा. आमच्या वादा विकास झाला पाहिजे. आणि जर विकास जर आपल्याला करायचा असेल तर आपल्यातली भांडणं आधी मिटवली पाहिजे. बरोबर की नाही? सदस्य कोणी पण होऊ दे, सरपंच कोणी पण होऊ दे, काय होईल? विकास तर होईल ना. आणि नाही झाला तर पुढच्या वेळेस आपण बघू ना त्यांना काय करायचं ते. बरोबर की नाही? पुढच्या वेळेस काय करायचं त्याला बघू ना आपण. म्हणून जे पण सदस्य राहतील त्यांना एक विनंती आहे, थोडी तरी लाज वाळगा. आपण पैसे घेताना थोडी लाज वाळगा की बाबा रे आपल्या गावातलं पैसे लुटलं ना, आपल्यालाही पैसे द्या. किती पैसे देत माहिती तुम्हाला? माझ्याकडे इथली आली होती ओगदावाले, तिने आमच्याकडनं ग्रामसेवक आहे. त्याला विचारलं मी काय करतो हे सगळं आधीच झालेलं. सगळ्या कसं झालेलं आहे? तर सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना 2-2 हजार रुपये वाटलं आणि बिल काढला काहीतरी 70 लाखाचा. रस्त्यांची बिला काढून घेतली सगळी. अगदी पाचघरपल्ली झाला, तिलगाव झाला, खोडदा झाला, सगळे रस्ते झालं 70 लाखामध्ये. आणि 2-2 हजार रुपये सदस्यांना दिलं. तर 70 लाख कुठं ना 2 हजार कुठं? मी त्या सदस्याला विचारलं असाल तू 2 हजार घेतलंस का? हे 2 हजारापायी त्यांनी 70 लाख रुपये खाल्ले तुझ्या 2 हजारासाठी. तुम्ही 1500 रुपये घेता आणि त्याच्यामध्ये अख्खा गाव तुम्ही विकता. आता काल माझ्याकडे गारगाववाला संभा आला होता, त्यांनी तेच सांगितलं की इकडे अशा 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 प्रकार सगळे झालेले आहेत आणि सदस्यांना काही थोडाफार चिरी मिळतात. सदस्यांनी 1 रुपया घ्यायचा नाही.
सदस्यांनी पैसे घेतलं का तुम्ही गावाचा विश्वासघात केला असं समजून जायचा. म्हणजे माझा स्पष्ट भाषेत मी दोन तीन घरी भाषण करून सांगतात, ग्रामसेवक हा विषय बाहेरचा असतो बरोबर, विस्तार अधिकारी बाहेरचा, व्हिडिओ बाहेरचा, सगळे बाहेरचे अधिकारी येतात. जेव्हा सरपंच 100 रुपये खाला जातो ना तेव्हा त्याला 1000 रुपये प्रसार करायला लागतो. मग 900 रुपये तो कोणाला वाटतो, काका कोणाला वाटतो, वरच्या लोकांना, आपल्या गावाच्या बाहेरच्या लोकांना. म्हणजे आपल्या गावात 1000 रुपये आलं तर आपल्या माणसाला फक्त 100 रुपये मिळतात, ना 900 रुपये बाहेरच्या लोकांना घेऊन घेतात. तर सरपंचाला विचार करायला पाहिजे का 1000 रुपये जर काम आपल्या गावात झाला तर आपलं नाव होईल. सांगता येईल ना, मी सरपंच असताना, मी सदस्य असताना माझं काम झाला. पण आपलं ते नको, आपला 1000 रुपये, 1000 रुपये तुम्हाला किती पुरतात. म्हणून गावाच्या विकासासाठी जे काम निवडून येतील त्यांनी पैसे खायचे नाही. जसं तिकडे त्यांचा माणूस येतो ना की हे कर ना मी पैसे खातो, मी तुमच्याकडे पैसे मागायला येणार नाही, तुमच्याकडे पैसे खायला कधी येणार नाही. म्हणून सुदाम तुलाही सांगतो, सोने तुलाही सांगतो, आणखीन जे कोणी तिथले असतील त्यांनाही सांगतो, ताई तुम्ही तर पहिल्यापासून म्हणताय या रस्त्यासाठी, हां आपल्याला आपल्या गावाचा विकास करायचा आहे, भांडायचा नाही. आपण भांडलो की फायदा कोणाचा होईल, दुसऱ्या लोकांचा होईल. आज गावागावात या लोकांनी भांडा लावलेत, म्हणजे एक उभारायला त्याच्यावर दुसरा करा, तिसरा करा, त्याला पैसे दे, त्याला पैसे दे. आता तरी काय तुम्हाला काल सांगितलं का, मी दिन किती पैसे देणार प्रत्येक ग्रामपंचायतीला, 25-25 लाख रुपये. एक ग्रामपंचायत जिंकायला 25-25 लाख रुपये, आता वाढवलं 70 ग्रामपंचायती आहेत. हे दौलत दरोडेच्या याच्यामध्ये 28 ग्रामपंचायत मतदारसंघात, आता 28 ग्रामपंचायत 25-25 लाख रुपये दिले. आम्ही म्हटलं मी एकही रुपया देणार नाही, मी खालेलं नाही, कोणाकडून घेतलेलं नाही, माझ्याकडे द्यायला पैसे नाही, त्यामुळे मी काही पैसे देणार नाही. पण त्यांच्यामध्ये 25-25 लाख देणार आहेत. 25-25 लाख गावामध्ये दिल्यानंतर त्यांचा निवडून आली तर ते कशा करतील, समाजसेवा करणार गावात, ते काय करतील, 25 लाख खर्च झालं 2 कोटीचा भ्रष्टाचार करतील. म्हणजे गाव, तुमचे गाव पुन्हा 6 वर्ष आहे तिथंच. त्यांचे सरपंच जे ग्रामसेवक येतात ना ते अकाउंट नील करून जातात, अख्ख्या ग्रामीणचा अकाउंट नील. परत भ्रष्टाचार काढला का आमदार फोन करतोय, पीए जाऊन बसतोय, का हे करू नका ते करू नका, तर ते सगळं आपल्याला थांबवायचं आहे. म्हणून पहिल्या डोक्यातून काढून टाका. मी सगळ्यांच्या विचारला, सोने तूही आपला आहे, सुदाम आहे, महेंद्र सर आहे, सगळ्यांनी एकत्र व्हायचंय. यावेळेस सगळा राग लोक मतभेद सगळा विसरा, ह्यो आपला तो तुपला नाहीये, सगळे आपलेच आहेत असं करून आपल्याला इलेक्शन लढवायचं आहे. कोणत्या विषयावर लढवायचंय, आपल्या गावातल्या सगळ्या समस्या. मी तुम्हाला सांगतो एकही समस्या राहील असं मला वाटणार नाही. हा सोपा आहे. तुमच्या याच्या गावामध्ये काही जे पैसे खालेत ना त्याच्यामध्ये 4-4 वेळा रस्ते झाले असते. म्हणजे फार कठीण काम हे असा भाग नाहीये. विकास होईल, एकदा विकास होऊन जाऊ द्या, नंतर मग बघू काय करायचंय. ठीक आहे, नक्की. हा माझा प्रकाशला फायनल केला तुम्ही, हा प्रकाश फायनल, ओके.